हे पार्ला रेल्वे स्टेशन ईस्ट आहे. आंबा महोत्सव सुरू आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. या आंब्याच्या पेट्या अनलोडिंग सुरू आहे. 1600 रुपयाला 2 डझन, 900 रुपये डझन, हे 900 रुपये, हे 1000 रुपये डझन, 1200 रुपये डझन. गावणे पीठ, कोंबडी वडे पीठ, काजू खाजे, खटखटे लाडू, हापूस ना, हापूस, हापूस 800 रुपये, 4.5 हजार. किती डझन आहे त्यात? 4200. 800 रुपये डझन. किती, 2 डझन आहेत का? इथे हा लोणच्याचा स्टॉल आहे, तर इथे हा मुखवासचा स्टॉल आहे, ते 1700 ला. तुम्हाला एक वेगळाच पदार्थ बघायला मिळेल, कैरीची आमटी. महोत्सव ऑफर वगैरे काय आहे? काय गावठी? अच्छा, ऑर्गेनिक. आणि हे काय आपले शिरव? अच्छा, आंबा कुल्फी 40 रुपयाला, 600 रुपये डझन. 1000 रुपये डझन. 1200 रुपये डझन आहे. पायरी आहे, 900 रुपये डझन आहे. पायरी 900 रुपये डझन. कशी पेटी ही? 60 डझनची येतात. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तरुणकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पार्ला हनुमान रोड हेडगेवार मैदानमध्ये सुरू आहे आंबा महोत्सव. हा आंबा महोत्सव आज 11 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यंत आहे. आणि ह्याचं टायमिंग आहे 10:00 ते 10:00. चला तर आता आपण आत्मात जाऊन बघूया काय काय आंब्याच्या ऑफर्स आहेत आणि आंब्याचा रेट वगैरे काय आहे. तर वेस्टर्न रेल्वेचं हे पार्ला रेल्वे स्टेशन ईस्ट आहे आणि इथून आता आपण डॉक्टर हेडगेवार मैदान हनुमान रोड आंबा महोत्सवला जाणार आहोत. हे दीनानाथ नाट्यगृह आहे आणि इथून आता पुढे जाऊन आपण राईट टर्न घेऊन हनुमान रोडवरती जाणार. इथे तुम्ही हॅशटॅग ओम विले पार्ले बघू शकता. इथे बघा, हा आंबा महोत्सवचा बोर्ड लागलेला आहे. 11 एप्रिल ते 18 एप्रिल, 10:00 ते 10:00. आणि हा हनुमान रोड आहे. पार्लेश्वर ओम श्री गणपती मंदिर आहे आणि आता आपण हनुमान रोडने पुढे चाललो आहोत. तर हा हनुमान रोड आहे आणि इकडे हे हेडगेवार मैदान हनुमान रोडवरती हा आंबा महोत्सव सुरू आहे. तर हे आंबा महोत्सवचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथे ह्या टेम्पोमधनं या आंब्याच्या पेट्या अनलोडिंग सुरू आहे. तर मित्रांनो, जसं मी माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी दाखवतो, एक कम्प्लीट वॉक थ्रू टूर. चला तर आता आपण पूर्ण फेरी मारून बघूया इथे किती स्टॉल्स आहेत ते. तर रामेश्वर कृपा हापूस देवगडचा हा स्टॉल आहे. कसा आहे बॉक्स? हे 2 डझनचा बॉक्स आहे. 2 डझनचा. अच्छा, कितीला आहे हे? 1600 रुपये. 1600 रुपयाला 2 डझन. 800 रुपये डझन आहे. देवगडचा आहे ना? आणि हे सगळे सेम सगळे 1600 आहेत. अच्छा, हां. तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे पण करता का? हां, होम डिलिव्हरी म्हणजे मुंबई ठाणे वगैरे कुठे पाहिजे तिथे ना? बरोबर. हे डिलिव्हरीचे काय वेगळे चार्जेस आहेत की काय? ना, ते काय पोर्टरचा असेल तर त्यात तुम्हाला पोर्टर आहे किंवा ते व्हीफास्ट वाले व्हीफास्ट वगैरे असेल त्यांच्याकडे देणार, ते आणून देणार तुम्हाला. ठीक, चार्जेस तुमचा ऍड होणार.
ठीक आहे ठीक ते आता सगळीकडे तेच चाललंय ना. हां हां तुम्ही जरी झोमॅटो वरून मागवता काय करता ते प्रत्येकजण चार्ज लावतात. ते आता हेतच ठीक. हा स्टॉल नंबर एक आहे रामेश्वर कृपा हापूसचा आणि हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी. इथे हा गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस वेंगुर्ला पायरी कसे आहे पेटी? हां 900 रुपये डझन आणि 1000 रुपये डझन. हे किती एक डझनचा बॉक्स आहे हा की दोन डझनचा बॉक्स आहे? 900 आणि 1000. अच्छा 1200-1400 रुपये डझन. हा इथे पारकर बंधू देवगड रत्नागिरीचा हा स्टॉल आहे. हे कसे आहेत? हा हे 900 रुपये. हे 1000 रुपये डझन आणि दोन डझनच्या पेट्या आहेत का या की एक डझन वगैरे? तुम्हाला पाहिजे तसे देणार. अच्छा अच्छा. हे इथे बघू शकता. आंब्याच्या पेटीचा काय रेट आहे? 1200 रुपये डझन. 1200 रुपये डझन. अच्छा आणि किती डझनची पेटी आहे? 4 डझनची पेटी. 4 डझनची पेटी. इथे हा मालवणी मेव्याचा हा स्टॉल आहे. इथे तुम्ही बघू शकता खटखटे लाडू नंतर मग खाजा गावणे पीठ कोंबडी वडे पीठ कोळीत पीठ नंतर मग निरनिराळ्या प्रकारचे मालवणी मेवे पदार्थ म्हणजे कोकम तेल मुठियाल कोकम सरबत काजू. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही प्रत्येक ठिकाणी असता ना? हे काजूचं कसं आहे? 1000 रुपये. आणि हे सोललेले 1100. अच्छा आणि हे लाडू कसले आहेत? हे मेथीचे लाडू. अच्छा आणि सर्व प्रकारचे हे मसाले. इथे हा कोकण वैभव चा मालवणी मेव्याचा स्टॉल आहे. इथे हे काजू खाजे खटखटे लाडू वगैरे पण आहे. सगळ्या प्रकारचे पीठ आणि मसाले वगैरे आहेत. ठीक आहे. आंबा पोळी कशी आहे ही? 90 रुपयाला आहे. अच्छा फणस पोळी. अच्छा कोकणातलं सर्व फणसाच. अच्छा अच्छा हे उकडे तांदूळ कसे? 70 रुपये अर्धा. आणि हे पोहे? 70 रुपये अर्धा. अच्छा हा देवगुड हापूस नार्वेकर. अच्छा कसे हे पेटी? पेटी 1600 रुपयाला आहे. 2 डझन आहे. 1600 रुपये म्हणजे 800 रुपये डझन. अच्छा हे 900 रुपये वाले हापूस ना? हापूस. अच्छा 800 रुपये. हे 800 रुपये. 700 वाले. अच्छा हे 700. अच्छा पिकवलेले गवतात पिकवलेले नॅचरल. अच्छा अच्छा इथे काय याचं आंबा महोत्सव मध्ये काय ऑफर विशेष? विशेष म्हणजे ओरिजिनल मिळतात. ओरिजिनल. अच्छा पिकवलेले. अच्छा साईज वगैरे मोठी मिळते बाहेर मार्केटमध्ये. आता ही सर्वासरी ही साईज असते. अच्छा अच्छा. हां हां इकडे साईज जरा मोठी भेटते आणि क्वालिटी पण चांगली भेटते. हां हां आणि गवतात नॅचरल पिकवलेले असतात. पावडर केमिकलचे वगैरे नाही. आणि समजा होम डिलिव्हरी वगैरे करता का तुम्ही? होम डिलिव्हरी. काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कुठे? काय नंबर आहेत ना. अच्छा तिथे ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला म्हणजे मुंबईमध्ये कुठे पण ना म्हणजे मुंबई ठाणा वगैरे कुठे? मुंबई ठाणा विरार. अच्छा अच्छा रायगड जिल्हा पनवेल वगैरे पण? पनवेलपर्यंत. अच्छा अच्छा ठीक आहे. इथे लक्ष्मी ॲग्रो देवगड रत्नागिरीचा हा स्टॉल आहे. कशी आहे पेटी? 4.5 हजार. 4.5 हजार. किती डझन आहे त्यात? 4 डझन. 4 डझन.
अच्छा आणि तयार कधी होतील अंदाजे? हे 1-4 दिवस तयार होणार. 4-5 दिवसांनी तयार होणार. ₹1000 डझन. ही पूर्ण पेटी कितीला? 4-2000. आणि हे तयारवाले? हे 900 रुपये डझन. 900 रुपये डझन. हा घारकर मँगो चा हा विजयदुर्ग दरीवाडी देवगडचा हा स्टॉल आहे. हे कसे डझन आहे? 1200 रुपये डझन. हा इथे शशिकांत मसाले चा हा स्टॉल आहे. इथे तुम्हाला सगळे मालवणी मेवा काजू सर्व प्रकारचे पीठ लोणचे जमा आगळ सरबत वगैरे आहे. मी ते तुम्ही बघू शकता. हे पोहे कोकम नंतर मालवणी खाजा खटपटे लाडू वगैरे पण आहेत. इथे हे लिरकर ड्रायफ्रूट्सचा हा स्टॉल आहे. इथे तुम्ही बघू शकता हे खजूर बदाम नंतर मग पिस्ता काळ्या मनुका ड्रायफ्रूट सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्सचा स्टॉल आहे. अंजीर वगैरे. इथे हा आदर्श देवगड हापूस आंबा सेंटर. हे कसं आहे बॉक्स? हां 800 रुपये डझन आहे. 800 रुपये डझन. किती? 2 डझन आहेत काय? अच्छा. आणि हे? ही पायरी आहे. पायरी 800 रुपये. ही मोठी पायरी आहे 900 रुपये. 900 रुपये. अच्छा अच्छा. हां ही पायरी आहे. हां हां. अच्छा ही पेटी कितीला? ही 6 डझनची पेटी आहे. किती? 5500 रुपये. 5500. किती? 6 डझनची. अच्छा. आणि हे 5 डझनची आहे. 5000 आला. आणि हे हापूस आहे का? हे हापूस आहे. 900 रुपये डझन आहे. 900 रुपये. किती डझन आहे? 7 डझन. सात डझन. हे 800 रुपये डझन. 800 रुपये डझन. अच्छा अच्छा. हां हां हां. हा लोणच्याचा स्टॉल आहे. फोंडाघाट लोणचे सेंटर. इथे तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि चटणी वगैरे आहेत. तर इथे हा मुखवासचा स्टॉल आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहे. HM मुखवास. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मुखवास आहेत. कसे आहेत? 50 रुपये 60 रुपये 80 रुपये 100 ग्राम. अच्छा 50, 60, 80 रुपये 100 ग्राम. सगळ्या वेगवेगळ्याची वेगळी किंमत आहे. ते आवळा कँडी वगैरे कशी आहे? अच्छा. नाही ठीक आहे. छोटासा मध लावून सुकवलेला सॉफ्ट आहे. कमी गोड आहे. आवळा पाचक पण आहे. कसा हा बॉक्स कसा आहे? साईडने आतमध्ये सांगतो. हा 2 डझन आहे. हा 2 डझन. 1700 रुपयाला. किती? 1700ला. 1600. 1500 ला 2 डझन. 1500ला. आणि सगळे हापूसच आहेत ना? हापूस हापूस. आणि हा 1 डझनचा कसा आहे? 1000 रुपये. 1000 रुपयाला. अच्छा. हे काय मोठा आहे का? चांगलं. गवतात पिकवले सगळे. ठीक. 10 नंबर स्टॉल. हा 10 नंबर स्टॉल ना. हां हां हां. ठीक. आता इथे या स्टॉलवरती तुम्हाला एक वेगळाच पदार्थ बघायला मिळेल. कैरीची आमटी. आता ही कैरीची आमटी रॉ मँगो करी. महोत्सव ऑफर वगैरे काय आहे? काय 200 रुपयाला मिळेल. आणि ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य काय? समजा ही म्हणजे एका वेळेला पुरेल की काय कसं काय? म्हणजे ह्यात काय 200 ग्रामची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या चवी प्रमाणे तुम्ही पातळ करू शकता तिला किंवा तशीच खाऊ शकता. अच्छा. आणि याच्यामध्ये आम्ही क्वांटिटीमध्ये हवी असेल तर आम्ही या फोन नंबरवर फोन करा. आम्ही ऑर्डर करू. अच्छा. देऊ शकतो. अच्छा. क्वांटिटीमध्ये असेल. अच्छा अच्छा. म्हणजे पूर्ण म्हणजे 4 जिल्ह्यामध्ये देता का? म्हणजे मुंबई ठाणे आणि हे आपलं पालघर आणि आपलं रायगड पनवेलपर्यंत वगैरे. बरोबर. ही गरम करायला लागते का? गरम करायची. बस. अच्छा अच्छा. आणि पाण्याची क्वांटिटी किती? म्हणजे इक्वल पाणी टाकायचं की थोडं कमी? काही घालायचं नाही. काही घालायचं नाही. असं तुम्हाला गरज असेल. 400 ग्राम. अच्छा अच्छा.
आणि ह्याची म्हणजे समजा आता घेतली तुमच्याकडे त्याच्यावर एक्सपायरी डेट वगैरे काय असं काय हे आहे का? नाही आता नाही आहे याच्यावर, कारण आम्ही हे पॅकेज बनवले ते या एक्झिबिशन साठी बनवले, रेडी म्हणजे इथल्या इथे वापरायसाठी आजच वापरतील असं. जे कमर्शियल पॅकेट आहे ना त्याच्यावरती सगळं येणार. अच्छा, पण ह्याचं म्हणजे किती 24 hours 48 hours मध्ये संपायला लागते? 5 दिवस ना, म्हणजे समजा मी आज जर नेली तर जास्तीत जास्त उद्यापर्यंत वगैरे 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवून. आणि आपलं हे जे काय कोकणी पदार्थ वगैरे जे असतात फिश फ्राय वगैरे त्याच्याबरोबर सुद्धा म्हणजे असं चांगलं लागेल, म्हणजे उद्या वार आहे म्हणजे उद्या नक्की. त्याच्यात आहे माझ्याकडे सजेशन आलेत काही, कोणी सांगितली आम्हाला फिश फ्राय बरोबर खायला आवडेल. अच्छा अच्छा, देवगडला पडवणे मधले. म्हणजे हा बॉक्स किती याचा आहे, डझनचा आहे हा? 2 डझनचा बॉक्स. अच्छा, आणि हा 5 डझनचा कितीला आहे हा? हे आंबे आहेत ना हे 700 रुपये डझनने आहेत, कच्चे पण हवे असतील तर कच्चे मिळतील. आणि हे 800 वाले फळाचं जे वजन असतं त्या वजनाप्रमाणे त्याचे रेट्स असतात. अच्छा अच्छा, इथे हा सुधीर मसालेचा स्टॉल आहे. हे तुम्ही बघू शकता कोकम ओवे उकडे तांदूळ नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे कुळीत पीठ सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ मसाले आणि सरबत आगळ वगैरे आहेत. नंतर मग इथे हा मालवणी मेवा खटखटे लाडू खाजा सोललेले काजू सालवाले काजू हे सगळ्या पदार्थ आहेत. इथे परिश्रम मँगो सेंटरचा हा स्टॉल आहे. कसा आहे हा बॉक्स? अर्धा डझन. अच्छा, 500 रुपये अर्धा डझन. अच्छा, आणि हा 700 रुपये एक डझन येईल. हां हां हां, हे 2 डझन आहेत का? हे कितीला आहे? 900 रुपये डझन आहे, 1800ला. अच्छा, 1800ला बॉक्स आहे. आणि हा 800 पुढे 900. अच्छा अच्छा, हे किती 5 डझनचं आहे का? अच्छा अच्छा, ठीक ठीक आहे. हे कडधान्य आहेत का सगळे? गावठी. अच्छा, ऑर्गॅनिक. आणि हे काय आपले शिरो? अच्छा, खीर शिरा. अच्छा अच्छा, हे काय सगळे लोणचे वगैरे? आंब्याचं आहे, मिरची आहे, लिंबा सांबर गुड ऑइल फ्री गुळाचं आहे, आंबोशी लोणचं आहे, चुंदा आहे, करवंदाचं लोणचं, कारल्याचं आहे. आणि एक काय मूग? ऑर्गॅनिक मूग. ऑर्गॅनिक मूग आहे. हे कसं आहे पाकिट? हे 2500 ला 3 ऑफर मध्ये. अच्छा अच्छा, 2500 ला 3 ऑर्गॅनिक मूग. ठीक, इथे हा आंबा कुल्फीचा स्टॉल आहे. इथे आंबा कुल्फी 40 रुपयाला आहे. इथे हा मयेकर बंधूचा हा स्टॉल आहे. मुक्काम पोस्ट हरचे तालुका जिल्हा रत्नागिरीचा स्टॉल आहे. कसे डझन? 600 रुपये डझन. आणि हे सगळे ते मोठे साईजचे 1200 रुपये. अच्छा, श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस देवगड व रत्नागिरीचा स्टॉल आहे. कसे? 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन, मोठी फळ आहेत. अच्छा, हे किती 2-1 दिवसांनी तयार होतील? 2-3 दिवस. आणि हे आता तयार आहेत. तयार आहे. हे 1200 रुपये 1200 रुपये डझन, मोठं फळ. आणि हे त्याच्यापेक्षा मोठं आहे सगळ्यात. 1400 रुपये डझन. अच्छा, म्हणजे हे बॉक्स कितीचा आहे, म्हणजे पेटी कितीची? 4.5 डझनची पेटी. मग 4.5 डझन जर घेतले तर किती लागेल? हे डिस्काउंट देणार. अच्छा, डिस्काउंट देणार. आणि हे पण म्हणजे परत मोठ्या साईजचे आहे. देवगड. हां, तर मित्रांनो, हा घारकर मँगोचा घारीवाडी देवगडचा हा विजयदुर्ग तालुका देवगडचा हा स्टॉल आहे. इथे तुम्ही बघू शकता हे 1 डझन नंतर मग हे 2 डझन आहेत. हे कसे आहेत?
कसे दिलात? 1200 रुपये डझन आहेत. पायरी आहे 900 रुपये डझन आहे. पायरी 900 रुपये डझन, हापूस 1200 रुपये. हे किती? 800 रुपये डझन. 800 रुपये डझन आहेत. हा हा. आणि ही पेटी कशी आहे? 5 डझनची पेटी आहे. 5 डझनची. हा, कितीला? 5000 ला येईल. 5000 ला. अच्छा. हे पण हापूसच आहे ना? हे कसे आहे? 1 डझन 900 रुपये डझन. अच्छा. बाकी तुम्ही इथे होम डिलिव्हरी कुठे? मुंबईमध्ये स्वतःचा. अच्छा अच्छा. हा हा. अच्छा अच्छा. अंबाई होम डिलिव्हरी मुंबईमध्ये असते. अच्छा अच्छा. आम्ही तुम्हाला जर होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. हा नितीन आंबा सेंटरचा स्टॉल आहे, मुक्काम पोस्ट गाडी अड्डा, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. नमस्कार. हे कशी पायरी? हा पायरी. पायरी कशी पेटी? ही 6 डझनची आता पेटी. 6 डझनची. किती का सर? 3000. आणि किरकोळ डझन सांगतो. अच्छा. पायरी रसासाठी जास्त चालतात. हा हा. आणि हे काय? हे हापूस असतो. हापूस हे कसे? 1200 रुपये सांगतो. 1000 रुपये जास्त. 1000 रुपये डझन. अच्छा. 1200 रुपये 1500 रुपये सांगतो. आणि हे तुमचा वेंगुर्ला? अच्छा अच्छा. 1000 रुपये पर्यंत ना? सांगतो 1200 रुपये. आणि कच्चे पण असत का याच्यामध्ये? म्हणजे तयार आणि होम डिलिव्हरी करतास काय मुंबईमध्ये वगैरे? बघून बघून करतो, जवळपास असले तर करतो. एवढा मुंबईतला काय माहिती नाही, कारण गावासून डायरेक्ट घरी येतो ना. हा हा हा. गावासून मुंबईतली म्हणजे जास्त माहिती नाही आमका तशी. बरोबर. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा पार्ल्यामधल्या हेडगेवार मैदान हनुमान रोडचा आंबा महोत्सवचा ब्लॉग? हा आंबा महोत्सव 11 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत आहे, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. तर तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.